नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक असं ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारक दाखवणार आहे। तो राष्ट्रीय स्मारक म्हणजे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सत्याग्रह केलेला होता, तो सत्याग्रह म्हणजे चवदार तळ्याचा सत्याग्रह। तर आत्ता आम्ही आलेलो आहोत महाडच्या या छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकामध्ये। तर इथून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमागून सरळ पुढे गेल्यानंतर फक्त 1 ते 2 मिनिटाच्या अंतरावरच तुम्हाला चवदार तळ्याचा जो राष्ट्रीय स्मारक आहे तो पाहायला मिळेल। तर आम्ही आलेलो आहोत या चवदार तळ्याच्या गेटसमोर। तर हा चवदार तळ्याचा गेट तुम्ही पाहू शकताय। तर या गेटमधून आज जाऊन मी तुम्हाला पूर्ण चवदार तळ दाखवणार आहे। तर चला मग बघूयात की चवदार तळ आपल्याला इथे कशा प्रकारचं पाहायला मिळतंय ते। तर तुम्ही इथे पाहू शकताय चवदार तळे राष्ट्रीय स्मारक असं इथे लिहिलेलं आहे। आणि गेटच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही जर डाव्या बाजूला बघितला तर डाव्या बाजूला इथे एक आपल्याला फलक पाहायला मिळेल। तर इथे असं लिहिण्यात आलेलं आहे की चवदार तळे सौंदर्यीकरण व राष्ट्रीय स्मारकाच्या प्रकल्पाचा जो शुभारंभ आहे नामदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आलेला होता। तेव्हा ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते। त्यानंतर इथून थोडंसं गेटच्या पुढं आल्यानंतर परत एकदा जर डाव्या बाजूला तुम्ही बघितला तर इथे भव्य असा आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक सभागृह पाहायला मिळेल। तर काही अशा प्रकारचा हा सभागृह तुम्ही इथे पाहू शकताय। आणि गेटच्या जर समोर तुम्ही बघितला तर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक भव्य असा पुतळा इथे उभारण्यात आलेला आहे। तर इथे आपण थोड्या वेळानंतर येणार आहोत। त्या अगोदर मी तुम्हाला ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केलेला होता ते ठिकाण मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर या चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकच उद्देश होता की अस्पृश्यांना देखील या चवदार तळ्याच्या पाण्याचा वापर करता यावा। आणि यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी आपल्या अनुयायांसह महाडमध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह केलेला होता। तर या चवदार तळ्याचा सत्याग्रह फक्त पाण्यासाठी नसून तो सत्याग्रह होता मानवी मूलभूत हक्कांच्या चळवळीचा। तर ज्या दिवशी चवदार तळ्याचा सत्याग्रह केलेला होता म्हणजेच 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून देखील साजरा केला जातो। तर तुम्ही इथे पाहू शकताय या पायऱ्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 20 मार्च 1927 रोजी अस्पृश्यांच्या मूलभूत मानवी हक्कांसाठी पाणी प्राशन करून सत्याग्रह केलेला होता। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता याच त्या पायऱ्या आहेत। याच पायऱ्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी याच तळ्यातील पाणी प्राशन करून चवदार तळ्याचा सत्याग्रह केलेला होता। इथे पण तुम्ही पाहू शकताय या पायऱ्यावरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह 20 मार्च 1927 रोजी पाण्यासाठी सत्याग्रह केलेला होता। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता याच त्या पायऱ्या आहेत आणि हेच ते तळ आहे। याच तळ्यातील पाणी प्राशन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी पाण्यासाठी सत्याग्रह इथे केलेला होता। तर हा सत्याग्रह करण्याअगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की ज्या चवदार तळ्यात कुत्री पशुपक्षीसुद्धा पाण्याला स्पर्श करू शकतात, ते पाणी पिऊ शकतात, एवढंच नाही तर आम्ही अस्पृश्य लोकांनी पाळलेली जनावरं देखील या तळ्यात पाणी पिऊ शकतात। तर आम्ही त्या जनावरांची मालकं असूनसुद्धा आम्हाला त्या पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार नाही। तर याच ब्राह्मणांच्या कटुनीतीला हाणून पाडण्यासाठी आणि आम्हीसुद्धा अस्पृश्य लोकाप्रमाणे समान आहोत हे सिद्ध करण्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सत्याग्रह त्यावेळेस केलेला होता। तर इथे बघू शकताय तुम्ही काही अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस हा सत्याग्रह आपल्या अनुयायांसह केलेला
त्याची एक प्रतिकृती म्हणून इथे उभारण्यात आलेली आहे. तर काही अशाच पद्धतीने त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह इथे केलेला होता. तर तुम्ही पाहू शकता इथेच एक छोटंसं गार्डन पण बनवण्यात आलेलं आहे आणि याच गार्डनमध्ये तुम्हाला भारताचं संविधानसुद्धा इथे पाहायला मिळेल. तर तुम्ही पाहू शकता काही अशा प्रकारचं इथं भारताचं संविधान तुम्हाला पाहायला मिळेल. तर भारताच्या संविधानासमोर जर उजव्या बाजूला बघितला तर तुम्हाला काही अशा प्रकारचा एक फलक लावलेला पाहायला मिळेल. तर या फलकावर तुम्ही पाहू शकताय भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण केलेल्या हुतात्म्याच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ त्यांची नावं इथं आपल्याला पाहायला मिळतील. तर एकूण इथं 25 हुतात्म्यांची नावे आपल्याला पाहायला मिळतील. तर याच फलकासमोर जर बघितला तर भारताच्या संविधानाच्या डाव्या बाजूला तर तिथे अजून एक फलक लावलेला तुम्हाला दिसेल. तर इथेसुद्धा लिहिलेलं आहे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महाडमधील ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी सहभाग घेतला आणि कारावास भोगला त्या सन्माननीयांची नावे इथे तुम्हाला दिलेली आहेत. तर ही नावे पण तुम्ही पाहू शकताय 24 नावे इथे दिलेली आहेत. तर या ज्या पायऱ्या तुम्हाला दिसत आहेत याच पायऱ्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला होता. तर हे तळं तुम्ही पाहू शकताय काही अशा प्रकारचं तुम्हाला इथे तळ्याचं दृश्य पाहायला मिळेल. तर या 14 तळ्यामध्ये एकूण 14 विहिरी आहेत असं तुम्ही इतिहासात ऐकलेलं असेल. परंतु जर प्रत्यक्षात बघितला तर या तळ्यामध्ये 14 विहिरी आपल्याला दिसत नाहीत. तर इथे एकूण आपल्याला 11 विहिरी पाहायला मिळतील. ज्यावेळेस या तळ्यामध्ये गाळ काढण्याचं काम चालू होतं त्यावेळेस तुम्ही इथे स्पष्टपणे पाहू शकताय की या तळ्यामध्ये 11 विहिरी आपल्याला दिसत आहेत. तर फायनली आम्ही आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर. तर इथे तुम्ही पाहू शकताय पादत्राणे इथे काढावीत असं लिहिलेलं आहे. तर इथे पादत्राणे काढून आम्ही आज जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा. तर जे विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे होते तेच विचार इथे त्यांच्या पुतळ्याच्या खाली इथं लिहिण्यात आलेले आहेत. तर इथे पाहू शकताय हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. आणि त्यानंतर इथे पण तुम्ही पाहू शकताय जातीयतेचा भस्मासूर नष्ट केल्याशिवाय राजकीय सामाजिक अथवा आर्थिक सुधारणा शक्य नाही हे पण त्यांचं विचार इथं लिहिण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर लोकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक बदल घडवून आणणे म्हणजे लोकशाही. आणि इथे तुम्ही वाचू शकताय आम्ही झगडतो आहोत ते इज्जती करता त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे. तर हे जे काही विचार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तेच विचार त्यांच्या पुतळ्याच्या खाली लिहिण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी हा 14 तळ्याचा ब्लॉग इथे समाप्त करत आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्राबरोबर शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनमध्ये ऑल प्रेस करायला विसरू नका.